नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य शंभर प्रश्न घेतलेले आहेत हे शंभर प्रश्न पोलीस भरती तलाठी भरती मेगा भरती पोस्टमॅन भरती आरोग्यसेवक या सर्वांसाठी खूपच महत्त्वाचे आहेत त्यामुळे व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहिजे आहे यामध्ये आपण खूपच महत्त्वाचे प्रश्न कव्हर केलेले आहेत व्हिडिओ आवडल्यासुद्धा एक लाईक जरूर करून चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज बघावयास मिळतील मित्रांनो अन हे ॲप खूप महत्त्वाचं ॲप आहे हे ॲप डाउनलोड करायचं आहे त्यानंतर तुम्ही कोणत्या परीक्षेत तयारी करता हे सिलेक्ट करायचं आहे आणि इन्व्हाइट कोडमध्ये आर व्ही डी टेन हा कोड टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला महत्त्वपूर्ण असणारी व्हिडिओ तुम्ही बघू शकता दुसरा आहे एकलव्य राजसेवा प्रिलिम्स फास्ट ट्रॅक बॅच कोर्स ही नवीन लॉन्च झालेली बॅच आहे या बॅचमध्ये तुम्हाला खूपच महत्त्वाची तयारी करून घेतली जाणार आहे या बॅचचे सर्व मटेरियल्स तुम्हाला मिळत जाईल या बॅचची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे लिंकला क्लिक करून तुम्ही या बॅचला जॉईन होऊ शकता आर व्ही डी टेन हा कोट टाकून तुम्ही दहा टक्के ऑफ मिळवू शकता तिसरा आहे एकलव्य राजसेसवा पूर्वपरीक्षा सराव टेस्ट सिरीज दोन हजार एकवीस खूपच महत्त्वाचे ज्यामध्ये क्वेश्चन पेपर असतात हे सर्व पेपर मराठीमध्ये आहेत आपला अभ्यास किती झाला आहे तुम्ही नक्कीच या टेस्टमधून चेक करू शकता या बॅचची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आर बी डिटेन हा टाकून तुम्ही दहा टक्के ऑफ मिळवू शकता तिसरा आहे दररोज डेली करंट अफेअर्स टेस्ट सिरीज एम पी आणि संयुक्त परीक्षेसाठी खूपच महत्त्वाचे करंट अफेअर्सचे प्रश्न असतात तुम्हाला जर ही टेस्ट सिरीज पाहिजे असेल तर लिंकला क्लिक करून तुम्ही सोडवू शकता आरव्हीडी हा आरव्ही टेल हा कोटा तुम्ही सोडवू शकता ट्रेडिओला सुरुवात करूया तर या ठिकाणी पहिला प्रश्न जो असा आहे भारतामध्ये सर्वात कमी पाऊस खालीलपैकी कोठे पडतो भारतामध्ये सर्वात कमी पाऊस खालीलपैकी कोठे पडतो तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन जैसलमेर राजस्थान या ठिकाणी सर्वात कमी पाऊस पडतो पुढचा आपण पाहूत नेफा हे कोणत्या राज्याचे जुने नाव आहे नेफा हे कोणत्या राज्याचे जुने नाव आहे तर नेफा हे अरुणाचल प्रदेश या राज्याचे जुने नाव आहे पुढचा आपण पाहूत सरदार सरोवर या योजनेचा लाभ खालीलपैकी कोणत्या राज्याला होणार नाही सरदार सरोवर या योजनेचा लाभ खालीलपैकी कोणत्या राज्याला होणार नाही तर सरदार सरोवर या योजनेचा लाभ हा कर्नाटक या राज्याला होणार नाही पुढचा प्रश्न पाहूत भारतीय संविधानाच्या समवर्ती सूचीमध्ये खालीलपैकी कोणता विषय आहे भारतीय संविधानाच्या समवर्ती सूचीमध्ये खालीलपैकी कोणता विषय आहे समवर्ती सूचीमध्ये तर या या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक सामाजिक सुरक्षा सामाजिक विमा रोजगार व बेकारी हे सर्व विषय समवर्ती सूचीमध्ये येतील पुढचा प्रश्न पाहूत महाराष्ट्रामधून लोकसभा व राज्यसभामध्ये जाणाऱ्या एकूण खासदारी संख्या किती आहे महाराष्ट्रामधून लोकसभा व राज्यसभामध्ये जाणाऱ्या एकूण खासदाराची संख्या किती आहे तर एकूण खासदाराची संख्या ही सदुसष्ट एवढी संख्या आहे मा लोकसभेमधून अठ्ठेचाळीस व राज्यसभेमधून एकोणीस या दोघांची बेरज होईल सदुसष्ट पुढचा प्रश्न पाहूत संविधान निर्मात्यांनी कल्याणकारी राज्य संकल्पना कशामध्ये मांडलेली आहे संविधान निर्मात्यांनी कल्याणकारी राज्य संकल्पना कशामध्ये मांडलेली आहे कल्याणकारी याची संकल्पना कशामध्ये मांडलेली आहे तर ती संकल्पना ही मार्गदर्शक तत्वे यामध्ये ही संकल्पना मांडलेली आहे पुढचा प्रश्न पाहू मूलभूत अधिकाराला स्थगित करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणास आहे मूलभूत अधिकाराला स्थगित करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणास आहे तर मूलभूत अधिकाराला स्थगित करण्याचा अधिकार हा संसदेला तो अधिकार प्राप्त झालेला आहे पुढचा प्रश्न पाहूत राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष कोण आहे तर फाजल अली हे राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष अध्यक्ष होते पुढचा प्रश्न पाहूत हंगामी सरकारमध्ये पंडित नेहरूचा दर्जा काय होता हंगामी सरकारमध्ये पंडित नेहरूचा दर्जा काय होता तर त्यांचा दर्जा हा उपाध्यक्ष या पदाचा दर्जा होता पुढचा प्रश्न पाहूत महालवारी पद्धतीमध्ये जमिनीची मालकी कोणाकडे असे महालवारी पद्धतीमध्ये जमिनीची मालकी ही कोणाकडे असे तर ती गावपंचायत यांच्याकडे ती जमिनीची मालकी असे पुढचा प्रश्न पाहू महाराष्ट्रामध्ये प्रार्थना समाजाची स्थापना कोणाच्या प्रेरणेमुळे झाली होती महाराष्ट्रामध्ये प्रार्थना समाजाची स्थापना कोणाच्या प्रेरणेमुळे झाली होती प्रार्थना समाजाची स्थापना कोणाच्या प्रेरणेमुळे झाली होती तर या ठिकाणी याचा करेक्ट ऑप्शन होईल ऑप्शन क्रमांक तीन केशवचंद्र सेन यांच्यामुळे ती झाली होती पुढचा पाहू पाहूत टिंबटिंब रोगांचा समावेश विषाणूजन्य रोगामध्ये होतो टिंबटिंब या रोगाचा समावेश विषाणूजन्य रोगामध्ये होतो तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार वरीलपैकी सर्व होईल पोलिओ रेबीज गोवर हे सर्व विषाणूजन्य रोग आहेत ऑप्शन क्रमांक चार हे या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल पुढचा आपण पाहू इसवी सन सतराशे चौऱ्याहत्तरमध्ये ऑक्सिजनचा शोध कोणी लावला इसवी सन सतराशे चौऱ्याहत्तरमध्ये ऑक्सिजनचा शोध कोणी लावला तर ऑक्सिजनचा शोध हा जोसेफ प्रेस्टले यांनी तो लावलेला आहे पुढचं आपण पाहू द्विबीज पत्री वनस्पतीची मुळे कोणत्या प्रकारची मुळे असतात द्विबीज पत्री वनस्पतीची मुळे कोणत्या प्रकारची त्यांची मुळे असतात तर त्यांची मुळे ही सोटमूळ मूळ या प्रकार त्यांचे मुळे असतात पुढचं आपण पाहू ॲटम म्हणजेच अनू हा ग्रीक शब्द बनलेला आहे तर त्याचा अर्थ पुढीलपैकी कोणता होईल ॲटम हा ग्रीक शब्दापासून बनलेला शब्द आहे तर अनू याचा पुढीलपैकी योग्य अर्थ कोणता होईल अनूचा आपला अर्थ ओळखायचा आहे तर अनूचा अर्थ होईल या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक व दोन म्हणजेच कापता न येणारा व अविभाज्य हे अनू या शब्दाचा अर्थ आहे पुढचा आपण पाहू प्रश्न क्रमांक बहात्तर खालीलपैकी कोणत्या महानगरपालिकेने डिसेंबर दोन हजार वीसमध्ये प्लॅस्टिक लावू मास्क पाओ ही योजना सुरू केली होती खालीलपैकी कोणत्या महानगरपालिकेने डिसेंबर दोन हजार वीसमध्ये प्लॅस्टिक लावू मास्क पाओ ही योजना सुरू केली होती तर ती योजना नवी दिल्ली या महानगरपालिकेने सुरू केली होती पुढचा प्रश्न पाहूत नोव्हेंबर दोन हजार वीसमध्ये कोणत्या देशाला गोनी नामक चक्रीवादळाचा फटका सर्वाधिक बसला होता नोव्हेंबर दोन हजार वीसमध्ये कोणत्या देशाला गोनी नामक या चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका बसला होता गोनी नामक चक्रीवादळाचा फटका कोणत्या देशाला बसला होता तर तो फिलिपाइन्स यांना तो बसला होता पुढचा आपण पाहू राष्ट्रीय ग्राहक दिन दोन हजार वीसची संकल्पना काय होती राष्ट्रीय ग्राहक दिन दोन हजार वीस संकल्पना काय होती तर त्यांची संकल्पना ही शाश्वत ग्राहक ही त्यांची संकल्पना होती पुढचा प्रश्न पाहूत जागतिक अन्न सुरक्षा दिन कधी साजरा केला जातो <TV> जागतिक अन्न सुरक्षा दिन कधी साजरा केला जातो जागतिक अन्न सुरक्षा दिन कधी साजरा केला जातो तर सात जूनला जागतिक अन्न सुरक्षा दिन हा साजरा केला जातो पुढचा आपण पाहू देशामधली पहिली राष्ट्रीय मानसिक आरोग्य पुनर्वसन संस्था कुठे स्थापन होणार आहे देशामधली पहिली राष्ट्रीय मानसिक आरोग्य पुनर्वसन संस्था कोठे स्थापन होणार आहे महत्त्वपूर्ण प्रश्न आहे तर ही संस्था भोपाळ या ठिकाणी स्थापन होणारी संस्था आहे पुढचा प्रश्न बघ भारतामध्ये पहिला मेगा फूड पार्क कोणत्या राज्यामध्ये उभारला आहे भारतामधला पहिला मेगा फूड पार्क कोणत्या राज्यामध्ये उभारला गेलेला आहे तर भारतामधला पहिला मेगा फूड पार्क हा आंध्र प्रदेश या राज्यामध्ये तो उभारला गेलेला आहे पुढचा आपण पाहू सर्व तात्काळ सेवेसाठी एकच नंबर असणारे देशामध्ये पहिले राज्य कोणते आहे सर्व तात्काळ सेवेसाठी एकच नंबर असणारे देशातले पहिले राज्य कोणते आहे तर सर्व तात्काळ सेवेसाठी एकच नंबर असणारे राज्य हे हिमाचल प्रदेश हे राज्य आहे पुढचा आपण पाहू सरदार सरोवर हा प्रकल्प कोणत्या नदीवर आहे सरदार सरोवर हा प्रकल्प कोणत्या नदीवर आहे सरदार सरोवर प्रकल्प तर सरदार सरोवर हा प्रकल्प नर्मदा या नदीवर तो प्रकल्प आहे पुढचा प्रश्न पाहू तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या तालुक्यामध्ये आहे तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या तालुक्यामध्ये आहे तोरणमाळ तर तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण अक्राणी या तालुक्यामध्ये ते आहे पुढचा प्रश्न पाहू समुद्राची खोली मोजण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तरंगलहरी कोणत्या प्रकार प्रकारामध्ये मोडतात समुद्राची खोली मोजण्यासाठी वापरण्यामध्ये वापरण्यात येणाऱ्या तरंग लहरी कोणत्या प्रकारामध्ये मोडतात तर त्या अल्ट्रासॉनिक या प्रकारामध्ये मोडतात पुढचा आपण पाहू महाराष्ट्रामध्ये गडचिरोली जिल्ह्याचा क्रमांक वनाखाली असणाऱ्या क्षेत्रामध्ये प्रथम क्रमांक लागतो तर दुसरा कोणत्या जिल्ह्याचा लागतो महाराष्ट्रामध्ये गडचिरोली जिल्ह्याचा क्रमांक वनाखाली श असणाऱ्या क्षेत्राखाली प्रथम क्रमांक लागतो तर दुसरा क्रमांक खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा लागतो तर दुसरा ठाणे या जिल्ह्याचा दुसरा क्रमांक कर हा लागतो पुढचा आपण पाहू क्युसेक्स हे टिंबटिंब मोजण्याचे साधन आहे क्युसेक्स हे टिंबटिंब मोजण्याचे साधन आहे क्युसेक्स तर क्युसेक्स हे पाण्याचा प्रवाह मोजण्याचे एकक आहे पुढचा आपण पाहू राष्ट्रपतीची निवड करण्याच्या प्रक्रियेमध्ये खालीलपैकी कोणाचा सहभाग नसतो राष्ट्रपतीची निवड करण्याच्या प्रक्रियेमध्ये खालीलपैकी कोणाचा सहभाग नसतो तर राष्ट्रपतीची निवड करण्याच्या प्रक्रियेमध्ये विधानपरिषद सदस्य यांचा सहभाग नसतो पुढचं आपण पाहू भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी नेमलेल्या घटना समितीचे खालीलपैकी कोण सदस्य नव्हते भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी नेमलेल्या घटना समितीचे खालीलपैकी कोण सदस्य नव्हते तर महात्मा गांधी हे सदस्य नव्हते पुढचा आपण पाहू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे हजारो अनुयायासह कोणत्या तारखेला बौद्ध धर्म स्वीकारला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे हजारो अनुयायासह कोणत्या तारखेला बौद्ध धर्म स्वीकारला होता तर चौदा ऑक्टोबर एकोणीस छप्पनला तो स्वीकारला होता पुढचा आपण पाहू गोल्डन बॉल पुरस्कार कोणत्या खेळाशी संबंधित पुरस्कार आहे गोल्डन बॉल पुरस्कार कोणत्या खेळाशी संबंधित पुरस्कार आहे गोल्डन बॉल पुरस्कार तर गोल्डन बॉल हा पुरस्कार फुटबॉल या खेळाशी तो संबंधित पुरस्कार आहे पुढचा आपण पाहू खालीलपैकी कोणत्या वर्षी ब्रह्मदेश भारतापासून वेगळा झालेला आहे खालीलपैकी कोणत्या वर्षी ब्रह्मदेश भारतापासून वेगळा करण्यात आलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला नक्कीच कॉमेंट करून सांगायचं आहे खालीलपैकी कोणत्या वर्षी ब्रह्मदेश भारतापासून वेगळा करण्यात आलेला आहे ते पुढचं आपण पाहू हिरा व ग्राफाईट हे टिंबटिंब या या एकाच मूलद्रव्यापासून बनलेले असतात हिरा व ग्राफाईट हे टिंबटिंब हे एकाच मूलद्रव्यापासून बनलेले असतात तर हिरा व ग्राफाईट हे कार्बन या एकाच मूलद्रव्यापासून बनलेले असतात पुढचा प्रश्न पाहून सततच्या वेगवान किंमती वाढीचा फायदा खालीलपैकी कोणास होईल सततच्या वेगवान किंमत वाढीचा फायदा खालीलपैकी कोणास होईल तर सततच्या वेगवान किंमत वाढीचा फायदा हा ऋणको यांना तो फायदा होईल पुढचा प्रश्न पाहू सन दोन हजार अकरा मध्ये झालेली जनगणना ही भारतामध्ये पंधरावी जनगणना होती खालीलपैकी कोणत्या वर्षी भारतामध्ये पहिली जनगणना झाली होती खालीलपैकी कोणत्या वर्षी भारतामध्ये पहिली ही झाली होती तर अठराशे बहात्तरला भारतामध्ये पहिली जनगणना ही झाली होती अठराशे बहात्तरला पहिली जनगणना झाली होती पुढचं आपण पाहू इसवी सन सतराशे चौऱ्याऐंशीमध्ये मध्ये सर विलियम झोन्स यांनी एशियासिक एशिया एशियाटिक सोसायटी स्थापना केली होती तर खालीलपैकी कोठे केली होती सन सतराशे चौऱ्याऐंशीमध्ये सर विल्यम्स जोन्स यांनी एशियाटिक सोसायटी स्थापना केली होती तर ती खालीपैकी कोठे केली होती तर ती स्थापना ही त्यांनी कोलकाता या ठिकाणी केली होती पुढचं आपण पाहू रंगहीन हवेपेक्षा जड व वा उग्र वास असलेला वायू कोणता आहे रंगहीन हवेपेक्षा जड व वा उग्र वास असलेला वायू कोणता आहे तर तो वायू कार्बन डायऑक्साईड हा तो वायू आहे पुढचा प्रश्न पाहूत एखादी व्यक्ती भारताचे राष्ट्रपतीपद किती वेळा भूषवू शकते एखादी व्यक्ती भारताचे राष्ट्रपतीपद किती वेळा भूषवू शकते तर ती कितीही वेळा भूषवू शकते पुढचा प्रश्न पाहू प्रश्न क्रमांक सदुस स्टेनलेस स्टीलमधील मुख्य घटक कोणते आहेत स्टेनलेस स्टीलमधील मुख्य घटक कोणते आहेत तर स्टेनलेस स्टीलमधील सर्वात मुख्य घटक होतील क्रोमियम लोखंड निकेल व कार्बन ही स्टेनलेस स्टीलमधील मुख्य घटक आहेत पुढचं आपण पाहू खालीलपैकी कोणती जोडी अचूक जोडी आहे खालीलपैकी कोणती जोडी ही अचूक जोडी आहे तर आपल्यापुढे चार जोड्या लिहिलेल्या आपल्याला आपला अचूक जोडी ओळखायची आहे तर या ठिकाणी अचूक जोडीचा क्रमांक होईल ऑप्शन क्रमांक अ या ठिकाणी अचूक जोडी होईल कॉलोरा बॅक्टेरिया या ठिकाणी अचूक जोडी होईल पुढचं आपण पाहू खालीलपैकी कोणते जीवनसत्व रक्त साकळण्यासाठी आवश्यक आहे खालीलपैकी कोणते जीवनसत्व हे रक्त साकळण्यासाठी आवश्यक आहे तर विटॅमिन के हे आवश्यक आहे ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहू स्वतंत्र भारताच्या नियोजन मंडळाचे संस्थापक कोण होते स्वतंत्र भारताच्या नियोजन मंडळाचे अध्यक्ष संस्थापक कोण होते तर स्वतंत्र भारताच्या नियोजन मंडळाचे संस्थापक हे पंडित जवाहरलाल नेहरू हे संस्थापक होते पुढचा आपण पाहूत कोणत्या अवकाशाने मानवाला चंद्रावर सोडलेले आहे कोणत्या अवकाशाने मानवाला चंद्रावर सोडले होते तर ते अपोलो यानाने चंद्रावर सोडले होते अपोलो यानाने पुढचा प्रश्न बघू गुरु या ग्रहाचे चार मुख्य उपग्रह याने शोधलेले आहेत गुरु या ग्रहाचे चार मुख्य उपग्रह कोणी शोधलेले आहेत तर गुरुग्रहाचे चार मुख्य उपग्रह हे गॅलेलिओ यांनी शोधलेले आहेत पुढचा आपण पाहू जागतिक ओझोन दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो जागतिक ओझोन दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो जागतिक ओझोन दिवस तर सोळा सप्टेंबरला तो साजरा केला जा जातो पुढचा आपण पाहू डेक्कन एज्युकेशन स्टोड स्थापना कोणी केलेली आहे डेक्कन एज्युकेशन सोसायटी स्थापना कोणी केलेली आहे डेक्कन एज्युकेशन सोसायटी स्थापना तर ही स्थापना गोगा आगरकर आणि बाळगंगाधर टिळक यांनी ही स्थापना केलेली आहे पुढचा आपण पाहूत देहू हे गाव खालीलपैकी कोणत्या संतांच्या वास्तव्याने पुनीत झालेले आहे देऊ हे गाव खालीलपैकी कोणत्या संतांच्या वास्तव्यामुळे पुनीत झालेले गाव आहे देऊ हे गाव तर संत तुकाराम यांच्या वास्तव्याने ती पुनीत झालेले गाव आहे पुढचा आपण पाहू भारताचे तिन्ही दलाचे स सेनादलाचे प्रमुख कोण असतात भारताच्या तिन्ही सेनादलाचे प्रमुख कोण असतात तर तिन्ही सेनादलाचे प्रमुख हे राष्ट्रपती हे त्यांचे प्रमुख असतात पुढचा आपण पाहू सध्याचे पाकिस्तानचे प्रमुख कोण आहेत सध्या पाकिस्तानचे प्रमुख कोण आहेत तर पाकिस्तानचे प्रमुख इम्रान खान हे आहेत पुढचा आपण पाहूत राष्ट्रीय महा राष्ट्रीय महाक्रमांक क्रमांक एन एच फोर कोणता आहे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एन एच फोर को मुंबई आग्रा हा नैशनल क्रमा नैशनल हाईवे क्रमांक चार है मुंबई आग्रा नैशनल हाईवे क्रमांक चार है पुढ़ा प्रश्न पो भारता सर्वतान जास्त लंबी की नदी को है भारताम सर्वत लंबी नदी को है तो भारत में सर्वत जा नदी ही गंगा ही नदी सर्वत जा नदी है पुढचा आपण पाहूत रामकृष्ण मिशन स्थापना कोणी केली होती रामकृष्ण बिजनची स्थापना कोणी केलेली आहे रामकृष्ण बिजीनची स्थापना तर स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण बिजींची स्थापना केलेली आहे पुढचा आपण पर पाहू भारत छोडो चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली होती भारत छोडो ही चळवळ कोणत्या वर्षी सुरू झालेली चळवळ आहे भारत छोडो चळवळ तर भारत छोडो ही चळवळ एकोणीसशे बेचाळीसला सुरू झालेली चळवळ आहे पुढचा आपण पाहू फरगुसन कॉलेजचे प्राचार्य म्हणून कोणी काम केलेले आहे फर्गुसन कॉलेजचे प्राचार्य म्हणून कोणी काम केलेले आहे तर गोपाळ गणेश आगरकर यांनी फर्गुसन कॉलेजचे प्राचार्य म्हणून काम केलेले आहे